नमस्कार बालमित्रहो, आज आपण चिक्कू खाण्याचे फायदे पाहणार आहोत. चिक्कू गोड, थंड, भरपूर औषधी गुणांनी भरलेले चविष्ट फळ आहे. चिक्कू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकारचा उत्साह, चैतन्य निर्माण होते. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. चिक्कूचा रस रक्तात मिसळून ऊर्जा निर्माण करतो. चिक्कूची साल तापनाशक असते. आतड्यांसाठी चिक्कूचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. चिक्कू आहारातील फायबर, जीवनसत्वे जसे की व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आणि खनिजे, पोटॅशियम आणि कॅल्शियम समृद्ध स्रोत आहे. हे पोषण घटक विविध आरोग्य फायद्यांमध्ये योगदान देतात, जसे की पचन समर्थन देणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन देणे आणि जलद ऊर्जा वाढवणे. पोषक तत्वांनी परिपूर्ण चिक्कू आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, सी, पोटॅशियम आणि फायबर आढळतात. याच्या सेवनाने इतर आजारांचा धोका कमी होतो. शिवाय पोटही निरोगी राहते. चिक्कूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट वजन कमी करण्यास मदत करते. चिक्कूचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा मुलायम बनतो. तसे चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग कमी होतात. चिक्कू खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहते. तोंडात छाले पडले असतील म्हणजे तोंड आले असेल तर चिक्कू नक्की खावा. थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त लोकांना सर्दीची समस्या असते. अशा वेळी चिक्कू खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चिक्कू खाल्ल्याने छातीत अडकलेला कफ नाकावाटे बाहेर पडतो आणि तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो. हाडांच्या मजबूतीसाठी सर्वात जास्त गरजेचे असतात ते कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्नसारखे मिनरल्स. चिक्कूमध्ये हे सर्व मिनरल्स आढळतात, त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही चिक्कूचे सेवन करायला हवं. लहान मुलांना हे फळ जास्तीत जास्त खायला द्यायला हवं, जेणेकरून त्यांच्या हाडाचा विकास चांगला होईल. धन्यवाद मित्र हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.